आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकणंगले पंचायत समिती सभापती रेश्मा संधी यांनी घेतली विद्युत मंडळ अधिकाऱ्यांची बैठक. शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना का दिली जात नाही, केला सवाल. हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हातकणंगले तालुका सर्व ग्रामीण व शहरी भागातील MSEB अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना का दिली जात नाही व त्याचा लाभ दिला का जात नाही याची चौकशी केली. पंतप्रधान योजनेअंतर्गत EPL व BPL कार्डधारकांना मोफत विद्युत कनेक्शन तसेच 2017-18 व सन 2018-19 अखेर शेती विद्युत कनेक्शन, घरगुती कनेक्शन, औद्योगिक कनेक्शन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नागरिक व प्रशासन यांचे समन्वय राहावे यासाठी प्रशासकीय कमिटी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. यावेळी कार्यकारी अभियंता तृप्ती बाळासाहेब मोहिते, प्रशांत डेरे, उपकार्यकारी अभियंता सुनील आकिवाटे, अभिजित जाधव, प्रशांत मोहिते, अमर कळंत्रे, सौ जमादार, घोडेस्वार अविनाश मुळे, अशोक कोळी, अभिषेक पाटील आदी MSEB अधिकारी तसेच पंचायत समिती सभापती रेश्मा पापालाल संधी, नगरसेवक अजित मामा जाधव, शशिकांत राज, पंचायत समिती सदस्य सौ पूनम भोसले, चंदूर सरपंच माणिक पाटील, कबनूरचे सुधीर पाटील, पापालाल संधी, तानाजी भोसले, त्याचप्रमाणे पंचायत समिती कक्ष अधिकारी मुर्शिंदीकर, सभापती यांचे स्वीय सहाय्य उत्तम कांबळे, एन पाटील व सर्व पत्रकार आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रेय कदम.